हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू योर ओन चैनल निक भगत। नमस्कार सर। नमस्कार सर। सर तुमचं इंट्रोडक्शन द्या ना। नमस्कार, माझं नाव साबळे राहुल। मी श्री सिद्धिविनायक इंजिनिअरिंग अँड अॅग्री मार्केट, हे जे आपली दूध मिल्किंग मशीन बनवणारी कंपनी आहे, श्री सिद्धिविनायक नावाने आपलं प्रॉडक्ट आहे, श्री सिद्धिविनायक मिल्किंग मशीन नावाने, त्याच्यामध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून मी काम पाहतो। ओके। आपल्या कंपनीचं इंट्रोडक्शन जर झालं तर आपल्या कंपनीचं इस्टॅब्लिश 2009 मध्ये झालं आणि आपल्या कंपनीचं जे प्रोडक्शन युनिट आहे ते श्रीगोंदा तालुक्यामध्ये मडेवडगाव म्हणून गाव आहे, त्याच्यापासून 2 किलोमीटर वरती शिरसगाव ओळख आहे, तिथं आपलं प्रोडक्शन युनिट आहे आपलं श्रीगोंदा तालुका नगर जिल्ह्यामध्ये। आणि तिथून आपण संपूर्ण महाराष्ट्र, पूर्ण आउट ऑफ स्टेट मध्ये पण काम पाहत असतो, म्हणजे आपलं जे मेन युनिट आहे त्याच्यापासून आपण बाकीकडे सर्क्युलेट करतो। ओके ओके। आपण हे सर व्हिडिओ मध्ये तुमची मिल्किंग मशीन बघतोय, तर शेतकऱ्याने हे सर मिल्किंग मशीन का युज केली पाहिजे, याचे बेनिफिट काय काय आहेत सर? पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, मिल्किंग मशीनचे बेनिफिट जर पाहिलं तर पहिली गोष्ट म्हणजे एक तर तुमचा जो दूध काढण्याचा त्रास आहे, म्हणजे जे श्रम आहे ते श्रमामध्ये बचत होते, तुमच्या वेळेमध्ये सुद्धा बचत होते। ओके। आणि पूर्ण स्वच्छ आणि एकदम चांगलं दूध तुम्हाला म्हणजे खायला खाण्यासाठी पण उपयुक्त होतं, तुम्ही डेअरीला पण घालू शकता। असं ज्यावेळेस आपण दूध काढतो, समजा एखादी गाई जर डेंजरस असेल, तिने दूध काढताना लात वगैरे मारली, तर पूर्ण जे समजा तुमचं 10-15 लिटर गाय काय बकेटमध्ये दूध असेल, लात मारली तर ते पूर्ण तुमचं वेस्टेज जातं। ओके। म्हणजे आपण हे मिल्किंग मशीन युज केल्याने आपल्याला अनटच मिल्क भेटतंय, म्हणजे कुठेही मिल्क भेटतं आणि कुठलाही त्रास होत नाही। आणि तसं आपण जर पाहिलं तर समजा तुम्हाला काही घरगुती काम करायला लावलं गाईच्या संदर्भात, शेण काढायला लावलं तर कोणाला काहीच प्रॉब्लेम नसतो, काढलं जातं। बरोबर। तारा आणायला सांगितलं तर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही, आणला जातो। पण ज्यावेळेस धार काढण्याची वेळ येते तेव्हा वेळेस ना घरामध्ये इश्यू होतात, भांडणं वगैरे होतात, म्हणजे मेन जे वर्क असतं धार काढण्यासाठी, म्हणजे सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतात। तुम्ही असे कितीही कामं सांगा घरांना, घरातील लोकांना, त्यांना काहीच वाटत नाही। पण ज्यावेळेस दूध वगैरे काढायचं असेल त्यावेळेस ते सांगितलं की मग त्यावेळेस भांडणं वगैरे निर्माण होतात, कोणी मी काढायचं का, मी रोजच काढतो, मेहनतीचं काम काढलं तर काय होईल, असं मेहनतीचं काम आहे। त्याच्यामध्ये कसं होतं, आता मेहनत पण कमी होत, मिल्किंग मशीन घेतल्यानंतर आपला जो त्रास आहे तो त्रास पण कमी होतो। ज्यावेळेस तुम्ही दूध मशीन तुमचं समजा रोज 1 तास जात असेल मिल्किंग करण्यासाठी, आणि मिल्किंग मशीन जर अर्ध्या तासामध्ये झालं तर तुमचा जो अर्धा तास सेव्ह झालेला आहे तो तुम्ही दुसऱ्याच्या कुठेतरी कामासाठी लावू शकता। बरोबर। म्हणजे त्याच्यामध्ये बागेच्या अदर कामं काही तुम्ही करू शकता घरामधली, वेळ पण वाचते, तुमचा त्रास पण कमी होतो, आणि पूर्ण म्हणजे स्वच्छ एकदम दूध तुम्हाला खायला पण ते युज करू शकता तुम्ही घरी, आणि डेअरीला सुद्धा घालू शकता। ओके। आणि या मशीन सोबत आपल्याला जनरेटर सोबत भेटतो, एसटीपी सोबत भेटतं का वेगळी कॉस्ट लागते त्याला? त्याचं म्हणजे कसं राहतं, आपले जे मशीन्स आहेत प्रत्येक मशीनला आपल्याला जनरेटर लावायची सोय आहे, म्हणजे सिंगल बकेट पासून पूर्ण डबल बकेट पूर्ण कुठलीही मशीन घेतली त्याला तुम्ही जनरेटर अटॅच करू शकता। परंतु आता कसं झालेलं आहे, जवळजवळ सगळीकडे सिंगल फेज लाईट आलेली आहे आणि सगळीकडे जवळजवळ 24 तास लाईट अवेलेबल आहे, त्याच्यामुळं जनरेटर घ्यायचं की नाही किंवा एसटीपी घ्यायचा की नाही हा ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट असतं। जर त्याला जर घ्यायचं असेल तर त्याचे एक्स्ट्रा पे त्यांना करावे लागतात। मशीन सोबत येताना मोटर येते, मग कुठलीही मशीन घेतली तर त्याला जनरेटर तुम्ही बसवू शकता, पण ते घ्यायचं की नाही किंवा कुठल्या कंपनीचं घ्यायचं, होंडाचं घ्यायचं की लोकल कंपनीचं घ्यायचं, आणि कसं राहतं, जनरेटर मध्ये कंपनी चेंज झाली की प्राइस चेंज होते, त्याच्यामुळे ते कुठल्या कंपनीचं घ्यायचं ते कस्टमर वरती डिपेंड असतं। आपल्या मशीन मध्ये हे आपल्या मशीन मध्ये हे सोय आहे ना हे लावण्याची? हो, ते सोय आहे, तुम्ही जनरेटर पण लावू शकता आणि डबल बकेट जर मशीन घेतलं तर त्याच्यावरती एसटीपी सुद्धा अटॅचमेंट करू शकता, त्याचा युज तुम्ही गोठा वगैरे साफ करण्यासाठी करू शकता। आणि त्याच्यासाठी कसं होतं, कमी पाण्यामध्ये तुम्ही पूर्ण गोठा वगैरे धुवून काढू शकता, पूर्ण जे कचरा वगैरे असेल ते पूर्णपणे साफ होतो, त्याला फुल प्रेशरने पाणी येत असतं ना, त्याच्यामुळे तो एक बेनिफिट राहतो त्याच्या। बरोबर बरोबर। सर आपली जर गाई एका वेळेला 12-15 लिटर दूध देत असेल तर त्याला किती टाइम लागतो सर पूर्ण दूध काढण्याला? एक साधारणपणे तसं जर पाहिलं तर एक समजा आपली एचएफ गाय जर असेल, जर्सी गाय थोडक्यात, तर 4-4.5 मिनिटांमध्ये पूर्ण दूध काढून होतं। 10-12 लिटर जे काही दूध असेल तुमच्या गायीचं ते 4-5 मिनिटांमध्ये पूर्ण काढून होतं। आणि त्याच्या मनाने कसं राहतं, काही गायींमध्ये हलक्या असतात पिण्यासाठी किंवा काही जड गायी असतात, असे प्रकार असतात। जी जड गाय असेल ना तिला फक्त ज्या बाकीच्या गायी आहेत तिच्या तुलनेने फक्त 1-1.5 मिनिटं थोडा वेळ लागतो, एवढाच डिफरन्स पडतो ना। तसं सरासरी जर काढलं तर 4-4.5 मिनिटांमध्ये पूर्ण गायी पूर्ण दूध निघतं त्या गायीचं। बरोबर। एवढी डीप मध्ये कोणी इन्फॉर्मेशन देत नाही सर, सगळी माहिती कोणी सगळे सांगतात की 3-4 मिनिटांमध्ये होऊन जातात। नाही तसं ना,
गाईची जे फंक्शनॅलिटी कशी आहे आतमधून त्याच्यावरती ते डिपेंडेबल राहतं आणि गाई जड किंवा हलकी होणं हे आपल्यावरती डिपेंडेबल राहतं टोटली. बरोबर. कारण की ज्यावेळेस गाई वेते म्हणजे गाईला वासरू वगैरे होतं त्यावेळेस आपण पहिल्यांदा तिची रस्त्यातून दूध काढण्यासाठी ते थोडक्यात नस आपण नसला जे असतं ते ब्रेकडाऊन करत असतो दूध काढण्यासाठी. मग त्यावेळेस तुम्ही पहिलं फर्स्ट टाइम ज्यावेळेस पंच करता ना ते ज्यावेळेस फुल फोर्सने तुम्ही पंच करणार ना त्यावेळेस ते होल मोठं पडलं जातं म्हणजे ते आमच्या इकडं गावाकडे खीळ फोडणं वगैरे म्हणतात त्याला. बरोबर. मग ती ज्यावेळेस ती खीळ फोडायची असते त्यावेळेस जर तुम्ही फुल फोर्सनी फोडली आणि त्याला जर मोठं होल जर पडलं ना तर ती गाय तुमची हलकी जाते पूर्ण म्हणजे दुसऱ्या वेळेपर्यंत म्हणजे दुसऱ्या वेळेस आपण राहीपर्यंत ती गाय हलकी जाते पिळायला. आणि जर फोडताना तुम्ही जर एकदम बारीक फोडलं तर ती जोपर्यंत गाय दुसऱ्या वेळेस वेत नाही तोपर्यंत ती जडत राहते तुम्हाला पिळण्यासाठी. ते आपल्यावरती टोटल डिपेंडेबल असतं आपण काय करतोय. थँक्स अ लॉट सर. थँक्यू. चांगली इन्फॉर्मेशन त्यात भेटली. आणि आपण सर हे सिंगल बकेट आणि डबल बकेट काय आहे तर किती गाय असल्यानंतर आपण सिंगल बकेट ठेवलं पाहिजे किंवा किती गाय असल्यावर आपण डबल बकेट घेतलं पाहिजे. तसं ऍक्च्युली कसं आहे सिंगल बकेट जे आहेत आपलं एक बेसिक मॉडेल 25,000 म्हणजे 25,000 स्टार्ट होतात. जे 25,000 मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक साधारणपणे 5 ते 6 गायींचं मिल्किंग करू शकता. म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे किंवा समजा काही लोकांचं कसं राहतं 10 ते 12 गायींसाठी वेगळं मॉडेल आहे आपल्याकडे 14 ते 15 गायींसाठी वेगळं मॉडेल आहे. काही लोकांना इन फ्युचर मध्ये एक्सटेंड करायचं असतं म्हणजे काहींचं प्लॅन असतं की आज आम्ही स्टार्टअप केले 3 वर्ष झालेले आता माझ्याकडे 10 गायी आहेत पण मला भविष्यामध्ये 30 ते 35 करायचे आहेत. मग त्यावेळेस आपण त्यांना सजेशन करतो की तुम्ही सर घेताना आता काही घरा सिंगल बकेट घेऊ नका किंवा आता तुम्ही डबलचं मशीन घ्या पण कॅन सध्या एकच चालवा. ज्यावेळेस तुमच्या भविष्यामध्ये वाढतील 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी म्हणा त्यावेळेस तुम्ही आमच्याकडनं एक कॅन घेऊन जावा. ते मशीन तुमची 2 कॅन चालवणारे असणारे त्यावेळेस तुम्ही दुसरं कॅन कधीही जोडलं तरी ते चालणारे. जर तुम्ही सिंगल बकेट घेतलं आणि इन फ्युचर मध्ये जर तुमच्या गाय वगैरे वाढलं तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण मशीन रिप्लेस करावी लागणार. म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट काय त्यांना डिमांड काय त्याच्यानुसार आपण त्यांना सजेशन करत असतो की तुम्ही सिंगल बकेट घ्यावं की डबल बकेट घ्यावा किंवा सिंगल बकेट मधलं कुठलं मॉडेल घ्यावं कुठलं तुम्हाला सफिशियंट राहील कॉस्टसाठी परवडेल ते आपण त्यांना सजेशन करत असतो. कस्टमरची रिक्वायरमेंट काय अगोदर आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे. आणि सर जसं मी मध्ये बोललो की आपण जेव्हा मशीन वापरतो त्यामुळे काही गायींना त्रास होतोय का आपल्या कधी तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये? नाही आजपर्यंत म्हणजे मी जसं कंपनीत आलो तेव्हापासून तर माझ्या तर लक्षात आलेलं नाही की गायीला त्रास वगैरे होतो. ज्याच्यापासून गायीचं ज्यावेळेस दूध वगैरे जरी संपतं त्यावेळेस म्हणजे दूध संपून जरी मशीन गायीच्या कासेला राहिलं 4-5 मिनिटं तरी सुद्धा त्याच्यापासून काही प्रॉब्लेम होत नाही. कारण की कसं आहे मशीनचं फंक्शनच कसं आहे आपण त्याला जो पल्सलेटर अटॅच केलेला आहे ना त्या पल्सलेटर मध्ये काय होतं ते फक्त पंच करायचं काम करतं त्याच्यापासून दुसरा इफेक्ट काय साईड इफेक्ट काही आणि कसं असतं आपले जे रबर्स आहेत आपले रबर लाईनर गायीच्या सडांना अटॅच होतात आणि आपलं कसं असतं समजा आज आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये 2 माणसं आहेत प्रत्येकाचे धार काढण्याची पद्धत वेगवेगळी राहते. कोणाचे हात सॉफ्ट असतात कोणाचे जड असतात काम करून झालेले नबर असतात तर ते काय होतं गाईला प्रत्येक दिवशी प्रत्येक वेगवेगळ्या फोर्सने आपण दाबत असतो. तसं मशीनचं कसं राहतं 365 डेज तोच फोर्स राहणार आहे तोच सॉफ्टपणा राहणार आहे त्याच्यामध्ये चेंज काही होत नाही. म्हणजे त्याच्यामुळे कसं होतं हा सॉफ्टपणा आणि सगळ्या सडांना सेम फोर्सने पंच करणं याच्यामुळे कसं होतं गाईच्या रक्ताभिसरण प्रक्रिया सुद्धा चांगली होते. त्याच्याने कसं होतं गाईला गाईचं म्हणजे खाण्यामध्ये आहारामध्ये सुद्धा वाढवते काही वेळेस आणि मग आहारामध्ये वाढवलं की झालं साहजिकच आहे की त्याच्या दुधामध्ये सुद्धा इफेक्ट होतो. म्हणजे आमच्या जवळजवळ 15 ते 20% कस्टमरचा असा रिप्लाय आहे की जेव्हापासून आम्ही मशीन बसवली त्याच्यानंतर आमच्या गाईच्या दुधामध्ये वाढ झालेली असा कस्टमरचा रिप्लाय आहे आम्हाला. बरोबर बरोबर. आपण जेव्हा हाताने काढतो त्यावेळेस पण आपल्याला आपले पण हात दुखतात आणि पूर्ण दूध पण आपण काढू शकतो. हात पण दुखतात आणि कसं होतं समजा तुमच्या 10 गायी असतील तुम्ही फर्स्ट गायीला ज्या फुल फोर्सने प्रेस करता ते लास्ट पर्यंत जाऊस्तोपर्यंत तो फोर्स तुमचा लास्ट गायीला आपण बळच आपलं कसं तरी आपलं काढायचंय म्हणून गाई मोकळी करायची म्हणून कसं तरी आपण काढायचं काम करतो. मशीन मध्ये नाही ना ती मशीन आहे तिला एकदा स्टार्ट केली ती फर्स्ट गायीला पण त्याच फोर्सने प्रेस करणार आहे लास्ट वाल्या गायीला पण त्याच फोर्सने प्रेस करणार आहे त्याच्यामध्ये डिफरन्स असं काहीच पडत नाही ना. बरोबर बरोबर. सर आपली सिंगल बकेटची कॉस्टिंग तुम्ही सांगितली 25,000 पासून आपलं मॉडेल स्टार्ट होत आहे
आणि जर समजा आपण सिंगल बकेट किंवा डबल बकेट, आता सिंगल बकेट तर तुम्ही सांगितलं 25,000, पण समजा डबल बकेट कुणाला घ्यायचं असेल आणि ट्रान्सपोर्टेशन आणि इन्स्टॉलेशन, तर त्याची कॉस्टिंग कशी काय तुम्ही हे करता? जर समजा आता तुमचं हे नगरमध्ये आहे आणि आपल्या कुणाला मित्राला कोल्हापूर किंवा सातारा सांगली या साईडला जर कुणाला पाहिजे, तर तुम्ही त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ऍड करता आणि इन्स्टॉलेशन कॉस्ट कशी काय, टोटल कॉस्टिंग कशी सांगता तुम्ही? पहिली गोष्ट म्हणजे जे आपले मशीनचे कॉस्ट आहे ना, मशीनचे कॉस्ट सांगतानाच आपण विथ इन्स्टॉलेशन सांगत असतो आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस जे तुम्ही म्हटला अराउंड, म्हणजे जर आपलं ऑफिस किंवा आउटलेट जर समजा त्या एरियामध्ये असेल तर ट्रान्सपोर्ट चार्ज लागण्याचा विशेष येत नाही, कारण ती मशीन त्या एरियामध्ये आउटलेट थ्रू आपण पाठवतो. म्हणजे समजा सोलापूर मध्ये समजा तुम्हाला मशीन बसवायची तर आपलं पंढरपूर मध्ये ऑफिस आहे, मग त्या ऑफिस वरून तुम्हाला ती मशीन डिलिव्हरी होणार. त्या आपण ट्रान्सपोर्ट चार्ज एक्स्ट्रा कधी घेतो, अराउंड 150 किलोमीटरच्या वरती जर समजा त्यांचा कुठं प्लेस असेल तर आपण तो ट्रान्सपोर्ट चार्ज त्यांच्याकडून घेतो आणि इन्स्टॉलेशन चार्ज आपण कोणाकडूनच घेत नाही. म्हणजे त्याच्यासाठी समजा मशीन असतात आपल्या, त्या फिक्सेबल मशीन आहेत काही, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हॅक्युम पाईप व्हॅक्युम पार्सल करण्यासाठी पीव्हीसी पाईपची फिटिंग करावी लागते, पूर्ण गोठा जो काय असेल तुमचा, तर ते फिटिंग जे असते ते फिटिंगचे सुद्धा चार्जेस आपण कस्टमर करणं 1 रुपया सुद्धा घेत नाही. म्हणजे जी मशीनची कॉस्ट आहे त्याच्यामध्येच आपण त्यांना ऍडजस्टमेंट करून देतो, पूर्ण पाईपलाईन असेल किंवा ट्रान्सपोर्ट इन्स्टॉलेशन सगळं आपण त्या कॉस्टमध्येच त्यांना ऍडजस्टमेंट करून, त्यांना कुठलेही एक्स्ट्रा पे आपण लावत नाही. मग ते ट्रान्सपोर्ट असो इन्स्टॉलेशन असं कुठलाही एक्स्ट्रा पे नाही. जे तुम्हाला आपण मशीनचं जे आपले डिलिंग झालेले, समजा 35,000 मशीनचं डील झालेले, तुम्हाला 35,000 द्यायचे ते, तुम्हाला ट्रान्सपोर्टचा 1 रुपया घेतला जाणार नाही, इन्स्टॉलेशनचा सुद्धा घेतला जाणार नाही, कुठलाच एक्स्ट्रा पे आपण कस्टमर कडून घेत नाही. ओके ओके ओके. आता सर मार्केटमध्ये काय बऱ्याच कंपन्या आहेत ज्या मिल्किंग मशीन्स बनवतात आणि बऱ्याच लोकल कंपन्या पण प्रत्येक गावागावामध्ये पण काही मुलं आहेत त्यांनी पण बनवलेले, तर आपला आणि त्या बाकीच्या कंपन्यांमध्ये डिफरन्स काय आहे सर? डिफरन्सचा विषय जर म्हटला तर आपण कस्टमर सोबत बोलताना एकाच दोनच गोष्टीवरती सांगत असतो त्यांना, एक तर आमची क्वालिटी बेस्ट आहे आणि आपण आपली जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस आपल्या एवढीच जबरदस्त सर्व्हिस अगोदर कुठलीच कंपनी देत नाही. आणि मार्केटचं जर तसं पाहिलं कॉम्पिटिशन भरपूर आहेत, काही मुलं काय करतात 2-3 वर्ष एखाद्या कंपनीमध्ये काम करतात, मग त्यांना माहित होतं की मटेरियल कुठून येतंय कुठून काय वस्तू येते, मग ते कंपनीमधून ले ऑफ होतात, नंतर स्वतःहून त्या पार्टीकडून एक मोटर घ्यायची किंवा एक पंप घ्यायचा. जसे कस्टमरची समजा एक मशीनची ऑर्डर आली तर एक एक वस्तू गोळा करायची, याच्याकडून मोटर घे त्याच्याकडून पंप घे, म्हणजे असं चार ठिकाणावरून चार वस्तू गोळा करायच्या, मग ते ऍडजस्टमेंट करायचं असेंब्लिंग करायचं आणि मग ते कस्टमरला नेऊन पोच करायचं. तर आपण तसं करत नाही, आपली कंपनी कसं आहे आपलं स्वतःच ओएम मॅन्युफॅक्चरिंग आहे, म्हणजे पूर्ण स्टँड बनवण्यापासून पंप बनवण्यापासून आपण फक्त मोटर मॅरेथॉन कंपनीची युज करतो, नाही तर बाकीचे जे काही स्पेअर पार्ट लागतात ट्यूबिंग वगैरे त्याच्यावरती सगळं आपलं टोटल स्वतःचं ब्रँडिंग आहे. आणि आपण उलट आपली कंपनी मोठी असल्यामुळे आपण जे लोकलमध्ये काम करणार आहे त्यांना सुद्धा मटेरियल आपण सप्लाय करतो, पण कसं राहतं आपण स्वतः जे आपल्या ब्रँडसाठी जे युज करतो त्या मटेरियलची क्वालिटी आणि त्याच्या त्यांना दिली जाणारी क्वालिटी याच्यामध्ये टोटल डिफरन्स असतो, कारण की आम्ही स्वतः बनवतो त्यामुळे आमचा जो ब्रँड आहे आम्ही जे क्वालिटीने मटेरियल बनवतो त्याच्यामध्ये आम्ही देताना दुसऱ्याला देताना ते 100% आम्ही त्याच्यामध्ये चेंज करत असतो. म्हणजे आम्ही जे क्वालिटीचं मटेरियल युज करतो त्यांना लो कॉस्टचं पाहिजे असतं, कारण की कसं राहतं लॉट्स ऑफ क्वांटिटीमध्ये मटेरियल उचलणं आणि 1-2 उचलणं याच्यामध्ये डिफरन्स राहतो. ज्यावेळेस तुम्ही लॉट्स ऑफ क्वांटिटीमध्ये मटेरियल उचलतं त्यावेळेस तुम्हाला समोरची पार्टी पण रेट पडून देतात, म्हणजे रेटमध्ये तुम्हाला कमी रेटमध्ये बसतं आणि 1-2 क्वांटिटी घेतली की ऍक्च्युअली तुम्हाला ते रिटेल रेटनेच भेटणार आहे. बरोबर, असा विषय असतो. त्यामुळे ते कॉस्टिंग कमी करण्यासाठी कसं बोलतात की सर थोडंफार काहीतरी ऍडजस्टमेंट करा पण आम्हाला एवढ्या कॉस्टमध्ये हे बसवून द्या. बरोबर, मग आपण स्वतः मॅन्युफॅक्चरर असल्यामुळे त्यांना आपण ते ऍडजस्टमेंट करून देतो. आणि कसं आपली कंपनी जवळजवळ 11 वर्ष झाली मार्केटमध्ये, मार्केटमध्ये झाला 11 वर्ष कंपनी आपली आणि त्यामुळे आपल्याला एक्सपिरियन्स पण आहे ना. आपण बोलताना कस्टमरला दोनच गोष्टीवरती बोलतो, एक तर आमची क्वालिटी बेस्ट आहे आणि सगळं आपल्याकडे म्हणजे कसं पर सेंट्रल गव्हर्नमेंट पासून स्टेट गव्हर्नमेंट साइड सगळे टोटल सर्टिफिकेट आहेत आपल्याकडे, म्हणजे पूर्ण मशीनचं टेस्टिंग रिपोर्ट वगैरे जे काय असेल ते सगळं. आणि असं काही म्हणजे मार्केटमध्ये कॉस्ट कमी करणं ही काय अवघड गोष्ट नाहीये, एवढं काही कस्टमरला समजत नाही ना. आपला जो टोटल बिझनेस आहे हा टोटल शेतकऱ्याशी रिलेटेड आहे आणि शेतकरी हा भोळा माणूस असतो. आपण जर समजा कॅनचा एक विषय घेतला तर कॅन स्टील मध्ये जर घेतलं तर त्याच्यामध्ये 2 ग्रेड्स येतात, म्हणजे 304 असेल 302 असेल, म्हणजे 304 जर ग्रेडचं कॅन घेतलं तर ते फूड ग्रेड मध्ये मोडतं. बरोबर, ते कॅन घ्यायचं जर म्हटलं तुम्हाला तर ते महाग पडतं आणि 302 जर घेतलं तर ते स्वस्त पडतं. पण कस्टमर
कस्टमरला एवढं काही समजून येत नाही त्याच्यामध्ये. कारण की कसं असतं, आम्ही जे सांगणार आहे किंवा त्या कंपनीचा एक्स वाय झेड जो सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, मार्केटिंगचा माणूस आहे, ते जे सांगणार आहे त्याच्यावरती ते ट्रस्ट ठेवत असतात. बरोबर. आणि कुठलीच कंपनी अशी नाही की जी स्वतःमध्ये स्वतः लॉस मध्ये जाऊन कस्टमरचा बेनिफिट करेल, असं अजूनपर्यंत अशी कुठली कंपनी नाही. ज्यावेळेस तुम्हाला स्वस्तामध्ये एखादं मटेरियल वस्तू भेटते ते त्यांनी कुठेतरी क्वालिटीमध्ये ऍडजस्टमेंट केलेलं असतं. पण हे कसं होतं, हे लोकांच्या लक्षात येत नाही. ज्यावेळेस ते वापरतात, स्वतः अनुभव घेतात, त्याच्यानंतर त्यांना लक्षात येतं की अरे बाबा आपली कुठेतरी गफलत झालेली आहे, आपलं करून चुकलेली. पण ते गोष्ट घडून गेल्यानंतर बोलून काहीच उपयोग नसतो त्यावेळेस. बरोबर सर. आता सर आपण हे सिंगल बकेट 25,000 आणि डबल बकेट 35,000 पासून स्टार्ट होत आहे आपलं, म्हणजे त्याच्या पुढे पण जाऊ शकतं. आणि याचं वॉरंटी पिरियड कसं आहे सर, वॉरंटी असते का याची कुठली? आपण पहिली गोष्ट म्हणजे आपली कंपनी जी आहे ती कुठल्याच प्रोडक्टला वॉरंटी न देता आपण डायरेक्ट गॅरंटी देतो. म्हणजे डायरेक्ट पीस टू पीस रिप्लेसमेंट. समजा तुमची मोटर असेल, मोटरचा समजा कंडेन्सर झाला किंवा वायरची पिन वगैरे झाला, तर आपण पूर्ण पीसला पीस रिप्लेसमेंट देतो ती वस्तू. म्हणजे कुठलाही समजा एक्स वाय झेड समजा तुमचा पल्सलेटर असेल, त्या पल्सलेटरमध्ये काही इश्यू झाला तर त्याला आपण काय करतो, पीसला पीस रिप्लेसमेंट देतो. असं का करतो आपण की काय होतं, ज्यावेळेस अंडर वन इयर तुम्हाला प्रॉब्लेम येतो त्यावेळेस ती वस्तूला प्रॉब्लेम या कारणाने येतो की ती मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्या वस्तूला प्रॉब्लेम येत असतो. आता थोडक्यात एक साधं एक्झाम्पल जर घेतला, आपण समजा नवीन चप्पल घेतली, तिचा जर अंगठा तुटला, तुम्ही तिला खिळा मारून जर रिपेअर केला तर तो अंगठा परत तुटणारच 100%. तसं कसं राहतं, समजा एखादी मोटर आहे तिची जर बेरिंग गेली आणि आम्ही जर समजा ती बेरिंग टाकून दिली, वॉरंटी मध्ये काय होतं, तीच वस्तू रिपेअर करून दिली जाते तुम्हाला. ती बेरिंग जर आम्ही टाकून दिली तर ती आज ना उद्या ती बेरिंग जाणारच आहे. का? तर मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट आहे त्याच्यामध्ये. आणि कसं होतं, अंडर वन इयर आम्ही एकदा रिपेअर करून दिली, दोनदा रिपेअर करून दिली आणि आउट ऑफ वॉरंटी गेल्यानंतर मग ते कस्टमरला पे करावे लागतात. बरोबर. ते कसं होतं, जी मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टच आहे त्याच्यामध्ये, तर ती कंटिन्यू प्रॉब्लेम काढतच राहणार आहे ती वस्तू. त्याच्यासाठी आम्ही काय करतो, कस्टमरला पण परत खर्च आला नाही पाहिजेत आणि आम्हाला पण 4-4 वेळा कस्टमरनी बोलावलं नाही पाहिजेत की साहेब हे प्रॉब्लेम येतोय, तो प्रॉब्लेम येतोय, त्यांना पण मनस्ताप नाही झाला पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, जे वस्तूला प्रॉब्लेम येईल ते डायरेक्ट रिप्लेसमेंट करतो. म्हणजे कसं, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणून ते बाजूला काढतो आपण डायरेक्ट. म्हणजे कसं होतं, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन पण होतं आणि त्याला परत प्रॉब्लेम पण येत नाही. म्हणजे आउट ऑफ वॉरंटी जरी मशीन गेलं तरी त्याला पे करण्याची गरज नाही पडणार त्याच्यामध्ये. ओके ओके ओके. आणि मला आता नेक्स्ट क्वेश्चन माझा तोच होता की आता तुमचा हा जो एक्सपिरियन्स आहे कंपनीमध्ये, तर तुम्हाला आतापर्यंत काय फॉल्ट भेटतात का? म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त फॉल्ट येतोय की काय, किंवा काय करावं लागतं आपल्याला मशीन घेतल्यानंतर मेंटेनन्स रिलेटेड? मेंटेनन्सचा जर विषय पाहिला तर आता कसं आहे, आपण म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार मशीनमध्ये जे मशीन आहे आपलं सिद्धिविनायक मशीन, त्याच्यामध्ये मेंटेनन्स काहीच येत नाही. आपण बनवताना झिरो मेंटेनन्स मशीन बनवत असतो. म्हणजे आम्हाला जसे अनुभव येतील कस्टमरकडनं त्याच्यानुसार आपण मशीनमध्ये चेंज करत असतो. तुम्ही जर पाहिलं तर एव्हरी इयरला आपण मशीनचे डिझाईन्स म्हणा किंवा त्याच्यामध्ये लागणारे स्पेअर पार्ट म्हणा ते चेंज करत असतो. त्याच्याने कसं होतं, आपण इम्प्रुव्हमेंट करत असतो एका गोष्टीमध्ये दुसऱ्या गोष्टीमध्ये इम्प्रुव्हमेंट करत असतो. त्याच्यामुळे कसं होतं, त्याला प्रॉब्लेम वगैरे येत नाही. मेंटेनन्स येणारी वस्तू जर पाहिली तर 1-1.5 वर्षांनी फक्त मशीनचे जे लाइनर्स असतात रबर पार्ट ते पंचिंग करून करून खराब होतात. त्याच्यामध्येच इफेक्ट येऊ शकतो फक्त, दुसरा काहीच नाहीये. आणि मशीन तर म्हणजे सगळ्यात मशीनला ते ऑइल वगैरे चेंज करावं लागतं 2-2.5 महिन्याला, तेवढाच एक मेंटेनन्स राहतो, बाकीचं काहीच मेंटेनन्स. ऑइल रिप्लेसमेंट ही तर प्रत्येक मशीनमध्ये असतं ते, बाकीचं दुसरं काहीच नाही. आणि लाइनर वगैरे ते कंटिन्यू फंक्शनल पार्ट आहे, त्याच्यामुळे तो चेंज करावा होतो 1-1.5 वर्षानंतर. आपल्याला म्हणजे चांगलं उत्पन्न पाहिजे असेल तर थोडंफार काहीतरी चेंजेस केलंच पाहिजे. हो 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 हो. आणि सर ह्याच्यामध्ये फायनल क्वेश्चन माझा, ह्याच्यामध्ये सबसिडी काही आहे का आपल्याकडे? सबसिडीचं कसं राहतं सर, सबसिडी अवेलेबल होणं हे ते म्हणजे कसं, प्रत्येक मशीन आपली मशीन म्हणजे आपली कंपनी कॅपेबल आहे सबसिडी वगैरे जे गव्हर्नमेंटच्या काही फॅसिलिटीज असतात त्याच्यासाठी आपली कंपनी कॅपेबल आहे. आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट वगैरे आहेत. पण ते सबसिडीचं कसं, ते तुम्हाला सबसिडी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडून ते सबसिडी भेटत असते. त्याच्यासाठी तुम्हाला ते प्रकरण वगैरे करावं लागतं, त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन वगैरे करणं. मग ते सबसिडी किती भेटणार हे ते ऍज पर डिस्ट्रिक्ट अवलंबून असतं. म्हणजे सोलापूर किंवा सातारा मध्ये जर केलं तर 50% भेटते, पुणे जिल्ह्यामध्ये केलं तर 75% भेटते, काही डिस्ट्रिक्ट मध्ये भेटत सुद्धा नाही. म्हणजे ते डिस्ट्रिक्ट वरती डिपेंडेबल असतं, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती तुम्हाला ती सबसिडी देत असते. राईट 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 राईट. आता मला सर या कंपनी बद्दल परत एकदा एक इंट्रोडक्शन होतं ते जरा सांगा ना, आणि तुमचा नंबर पण सांगा एंडला. आपल्या कंपनीचं नाव आहे ना श्री सिद्धिविनायक इंजिनिअरिंग अँड अॅग्री मार्केट आहे. आणि आपलं जे प्रोडक्शन आहे, आपण मेनली रबर मॅट जे असतात काऊ रबर मॅट,
चाप कटर आणि मिल्किंग मशीन हे मेनली प्रोडक्ट्स आहेत आपलं. आणि सगळं जे आपले प्रोडक्ट्स आहेत ते श्री सिद्धिविनायक या नावाने ब्रँडिंग होतात म्हणजे मार्केटमध्ये. आणि आपला जो लोगो आहे तो ट्रेडमार्क रजिस्टर केलेला. जर कोणाला जर मिल्किंग मशीन वगैरे काही रिक्वायरमेंट्स असेल रबर मॅट चाप कटर वगैरे त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 75 17 79 32 32. ठीक आहे. दुसरा एक आपल्या कंपनीचा लँडलाईन नंबर आहे 75 17 77 32 32. असे दोन नंबरवरती तुम्ही कधी पण एनी टाइम कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओच्या खाली तुम्हाला हे नंबर दिसत आहेत. जर कोणाला मिल्किंग मशीन सरांनी जी काही आता माहिती दिली त्या मिल्किंग मशीन जर कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की या खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सर. ओके थँक्यू.